पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ड च्या सभापती ॲडव्होकेट वृषाली वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम पनवेलमध्ये राबवण्यात येत आहेत. त्यानुसार दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप आणि हायमस दिव्यांचं लोकार्पण सोहळ्याचं सोमवारी आयोजन करण्यात आलं होतं. पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल आणि सभागृहनेते परेश ठाकूर यावेळी उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ड च्या सभापती ॲडव्होकेट वृषाली वाघमारे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानुसार पनवेल एसटी स्टँडच्या मागे असलेल्या इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये दिव्यांगांना मोफत साहित्याचं मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. तसंच नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे यांच्या नगरसेवक निधीमधून उभारण्यात आलेल्या हायमस दिव्यांचं भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्या हस्ते लोकार्पण झालं. या कार्यक्रमाला पनवेलच्या महापौर डॉ कविता चौतमोल, नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, चंद्रकांत मंजुळे, जितेंद्र वाघमारे, मयुरी उनटकर, नंदा टापरे, ज्योती गुप्त, जरीना शेख, अस्मा शेख, महेश पाटील, मंदिराचे ट्रस्टी अशोक कांबळे, आयोजक महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेचे सचिव अशोक आंबेकर, दिव्यांग समन्वयक सचिव संजय जाधव, दीपक घाक, दिव्यांग सेलचे शिवाजी कांबळे, जीवन प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष के बी सवडे, दिव्यांग महिला आघाडीच्या रेशमा कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खरोखर सांगता आपण ज्या प्रकारे सांगता इथे सामाजिक कार्य करत आहे आणि आपण स्वतःला ज्या प्रकारे वाहून घेतलेलं आहे आदर्शवत आहे आणि म्हणूनच आज आपल्याला दिव्यांगांच्याकडून या कार्यक्रमात या कार्यक्रमाची भेट ही आपल्याला भेटलेली आहे. आपल्याबद्दल इथे सांगता समाजातील सर्व घटकांचं असलेलं मत हे याच्यावरूनच सांगता लक्षात येतं. खरोखर चांगल्या प्रकारे आपलं कार्य चालू आहे. वृषालीताईंचं नेहमीच सांगता त्यांचा काम हे अखंड चालू असतो, 24/7 चालू असतो आणि नेहमीच मनामध्ये समाजाचा इथं ध्यास हा त्यांचा मनामध्ये विचार असतो. ज्या क्षणी ते या प्रभाग समिती ड च्या सभापती झाल्या त्यावेळेला त्यांनी तेव्हापासून त्यांनी या या प्रभाग समितीचा म्हणजेच प्रभाग क्रमांक 18-19 प्रभाग क्रमांक 17-18-19-20 यांचा अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास करणं आणि येथील विषय हे सांगता या इथं तडीस लावणं यावरती त्यांनी भर दिलेला आहे. अशा अभ्यासू नगरसेवकांच्या मुळेच येथील नागरिकांच्या समस्या सुटू शकतात. अशा नगरसेवकांच्या मुळेच पनवेल महानगरपालिकेची प्रगती होऊ शकते. आपलं आज वाढदिवस आहे, त्याही आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण अशा प्रकारेच काम करत राहा ज्याच्यामुळे पनवेल महानगरपालिकेचा विकास होईलच. त्याच्याच बरोबर या येथील समाजातील प्रत्येक घटकाला ही पनवेल नगर महानगरपालिका ही आपली स्वतःची वाटेल याच्यावरती सांगतो त्यांचं जास्त असं प्रेम जडेल आणि त्याच्यामुळे पनवेल महानगरपालिकेचा प्रत्येक आणि प्रत्येक सूक्ष्म घटकाचा तिथे विकास हा होऊ शकेल. हा विकास हा याच्यामुळेच सध्या शक्य असेल. आपल्या या नगरसेवकांचा आम्हाला खरोखर सार्थ असा अभिमान आहे. आपण अशा प्रकारेच आपल्या कामामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये पुढे आपण जावं. आपला एक सध्या खरोखर एक मोठा थोर असा नशीब आहे की आपल्याला माननीय जितेंद्र वाघमारेजी यांच्यासारखी आपल्याला साथ लाभली जे आपल्याला नेहमीच आपल्या पाठीशी उभे असतात आणि त्याच्याच बरोबर ते फक्त पाठीशी उभे नसतात, ते स्वतः पण जबाबदारी घेतात आणि त्या प्रकारे ते काम करतात. याचं उदाहरण म्हणजे मी ज्या वेळेला या इथं आपण क्रीडा संकुल आपल्या इथं उभं करायचं आहे त्याच्यासाठी त्यांची ज्या प्रकारे धडपड चालू आहे या क्रीडा संकुलमध्ये काय ते एकटे साधा झोपायला येणार नाही, ते काही क्रीडा संकुलमध्ये त्यांचं राहतं घर नसणार आहे. तर मग नक्की सांगतो या इथं येथील युवक असतील किंवा पनवेलमधील युवक असतील त्यांना किंवा त्याच्याच बरोबर इतर घटकांना सुद्धा त्या क्रीडा संकुलाचा इथं जास्तीत जास्त वापर करता येणार आहे. हा क्रीडा संकुलासाठी महापालिकेकडे निधी नाहीये म्हणून ते या इथे कंपन्यांच्याकडून निधी आणण्यासाठी ज्या जोशाने इथे प्रयत्न करतायत, ज्या तडफेने ते काम करतायत. खरोखर सांगता आपल्या विशालताई मी सांगेन की आपलं खरोखर एक सांगता आपण भाग्यवान आहात की आपल्याला अशी जोड आपल्याला भेटलेली आहे. आपण अशाच प्रकारे पुढील काळ सुद्धा आपण कार्य करत राहावं आणि त्यासाठी आपलं जीवन हे दीर्घायुष्य असावं आणि दीर्घायुष्य असावंच पण त्याच्यावर चांगलं दीर्घ मानाचं असावं म्हणजे चांगल्या आयुष्याचं असावं अशी मी इथे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि बघता पहिल्याच वर्षी मला वाटते त्यांच्या वॉर्डामध्ये
झोपडपट्ट्यांची संख्या पण तेवढीच आहे, दिव्यांग बालकांची संख्या पण तेवढीच आहे, कुशल लोकांची संख्या पण तेवढी आहे. म्हणजे हा वॉर्ड नंबर 17 एवढा सेन्सिटिव्ह वॉर्ड आहे की त्याच्यामध्ये सगळं समावेशक लोक राहतात आणि ह्या नगरसेवकांनी त्यांच्यामध्ये मिळून काम केले, त्यांच्यात राहून काम केले आणि दुसरं त्यांच्याने काम केले, त्यामुळे एक तुमच्या लोकांचं नातं तयार झालं आहे ऋषी ताईबरोबर. आणि नक्कीच आपण त्या ऋषी ताईला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद देण्यासाठी स्वतः हा कार्यक्रम केला असं ऋषी ताईंनी मला सांगितले. एवढं जिव्हाळ्याचं आणि प्रेमाचं नातं आपलं तयार झालेलं आहे आणि तुमच्यासाठी ते नेहमी कार्य करत असतात, करत राहतील. आपलं जे कुष्ठ जे म्हणजे जे आजाराने जे पीडित आहे त्यांच्या आणि आईजाजाराच्या आपण महापालिकेकडून त्यांना मंथली आपण त्यांना एक जो भत्ता म्हणून चालू केला आहे, त्यानंतर वाढीव भत्ता सुद्धा आता गव्हर्नमेंट कमिशनर साहेबांना त्याची आशा आपण भेटतो संघटनेतर्फे, वाढीव भत्ता सुद्धा त्यांच्या कमिशनर साहेबांनी कबूल केलेला आहे. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी ज्या काही त्यांना व्यावसायिक कार्य जे म्हणतो आपण मॅडम त्याचा लवकरात लवकर आपल्याला त्याचा एक निर्णय घेतला पाहिजे. कारण बरेचसे दिव्यांग हे आपल्या पक्षाने असतील, आपल्या स्वतःच्या अटीने काम करणारे आहे किंवा समाज स्वतःच स्वतःची कळके भागवण्यासाठी ते काम करत असतात, कार्यरत असतात, परंतु त्यांना परमिट निसर्गाने जे त्यांच्यावर थोडा आघात केलेला आहे त्याच्यावर मात करून ते आपल्या टप्प्या एक व्यावसायिक गाळे जर त्यांना मिळालं तर त्यांचा धंदा करू शकतील. त्याचबरोबर म्हणजे आपले कुष्ठरोगी जे काय वसाहतीमध्ये राहणारे लोक असतील, त्याचबरोबर दिव्यांग असतील यांना सुद्धा आता पंतप्रधान रोजगार पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जी काही घरं मिळतील ती सुद्धा त्यांना लवकरात लवकर कशी मिळतील यासाठी सुद्धा यांच्या नेतृत्वाकडे राबवायचे. आपण जो काही मोकळा भूखंड आहे तिथे एक चांगलं बॅडमिंटन कोर्ट साठी आपण प्रस्ताव महापालिकेमध्ये दिलेला आहे, त्याचा येणाऱ्या कालावधीमध्ये त्याचं काम पूर्ण आपल्याला येईलच. त्याचप्रमाणे आपण इथे काही नगरसेवक निधीतून बेंचेस लावले, इथल्या मागणीनुसार आपण कंटेनर टॉयलेटचं नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.